आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससी परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एमपीएससी आयोगाच्या संकेतस्थळावर पदांच्या तपशिलासह परीक्षेचं हे वेळापत्रक नुकतंच काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार एमपीएससीच्या पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 होतील, तर मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 होणार आहेत. एकूण 290 जागांसाठी या परीक्षा होत असून एकूण 37 जिल्हा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान प्रशासनात तब्बल 15,000 जागा रिक्त असल्या तरीही फक्त 290 जागांसाठीच या परीक्षा होत असल्यानं परीक्षार्थींमध्ये संताप आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल कवीटकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत. अमोल, खरं तर 15,000 जास्त पदं रिक्त आहेत प्रशासनात, असं असताना सुद्धा 290 पदांसाठी ही परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, या सगळ्या प्रकरणातला हाच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. कारण ज्यावेळेस स्वप्नील लोणकरचं आत्महत्या प्रकरण घडलं, त्यानंतर सरकारला या सगळ्या प्रकरणात जाग येईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र अद्यापपर्यंत अतिशय कमी संख्येनं या जागा आपल्याला, या जागांची जाहिरात आपल्याला आलेली पाहायला मिळते. त्यामुळे स्वाभाविकपणे संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात विद्यार्थी. सगळ्यात महत्वाची बाब ही की 15,000 जास्त जागा आता शिल्लक आहे आणि त्या सगळ्या भरल्या जातील असं विधिमंडळात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेलं होतं. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की किमान 2-3 हजाराच्या पुढे तरी ही संख्या असेल. मात्र माहिती जी मिळते त्यानुसार संबंधित विभागानं अद्यापपर्यंत एमपीएससी कडे मागणी केलेली नाही, त्यामुळं एमपीएससीने या ज्या जागांची मागणी आलेली आहे त्याच जाहिराती आता प्रसिद्ध केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं हा कळीचा मुद्दा बनू शकेल. आणि अगदी हा कळीचा मुद्दा बनू शकेल कारण जागा अतिशय कमी आहेत परीक्षार्थींमध्ये, त्यामुळे संताप आहे. जवळपास 15,000 अधिक जागा प्रशासनात रिक्त आहेत, त्यामुळे अधिकाधिक जागा निघतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्य शासन एमपीएससीनं या संदर्भात आत्ता तरी किमान 290 जागांसाठीच ही परीक्षा त्याचं नियोजन केलेलं आहे.